श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्या घरामध्ये आपल्या मुख्य द्वारावरती करण्याचा अत्यंत प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. त्याचबरोबर जी काही निगेटिव्हिटी असेल तर तीसुद्धा तुमच्या घराबाहेर जाईल आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. असा कोणता उपाय आहे तो उद्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तर उद्या आहे सोमवती अमावस्या, त्याचबरोबर बैलपोळा आहे. उद्याची अमावस्या जी आहे ती पिठोरी अमावस्या आहे आणि ती आलेली आहे सोमवारच्या दिवशी, म्हणून ही अत्यंत प्रचंड प्रभावी असा योग या दिवशी बनला आहे. त्यातल्या त्यात श्रावणातली अमावस्या आहे आणि श्रावणी सोमवारसुद्धा उद्याच आहे. असे अनेक योग जे आहे ते एकाच दिवशी आलेले आहे, त्याच्यामुळे उद्याचा दिवस सर्वांसाठी खूप खास असणार आहे. तुम्ही जो काही उपाय कराल तो उपाय नक्की सक्सेसफुल ठरेल जर तुम्ही तो उद्याच्या दिवशी कराल, कारण प्रचंड प्रभावी योग जो आहे तो या दिवशी आलेला आहे. तर मग उपाय काय करायचा आहे तर चला बघूया. तर बघा, उद्याच्या दिवशी आपल्याला सर्वात प्रथम सोमवारचं व्रत जे आहे ते करायचं आहे. कारण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की उद्याच्या दिवशी आम्ही व्रत करावं की नाही, कारण अमावस्या आहे. परंतु श्रावण सोमवारसुद्धा आहे, या दिवशी अमावस्या असली तरी श्रावण महिना पूर्णपणे संपलेला नाही. श्रावणातला शेवटचा दिवस म्हणून अमावस्या असते किंवा मग महिन्याचा शेवटचा दिवस म्हणून अमावस्या असते. तर मग आपण श्रावण सोमवारचं व्रत जे आहे ते व्यवस्थितरित्या करायचं आहे. त्याचबरोबर उद्या सातूची शिवामूठ आहे तर ती शिवामूठसुद्धा व्हायची आहे. आपल्या भगवान भोलेनाथांच्या जेवढ्या जेवढ्या सेवा करता येतील त्या तर आपल्याला उद्याच्या दिवशी करायच्याच आहे, कारण श्रावणातला सोमवार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. तर सर्वात प्रथम उठल्यानंतर अमावस्या ही तिथी जी आहे ती पितरांसाठी समर्पित असते आणि पितरांसाठी एक पुण्याचं काम म्हणून किंवा आपल्या पदरी पुण्य यावं यासाठी काय करायचं आहे, एक तांब्याभर पाणी जे आहे ते आपल्या मुख्यद्वारावरती शिंपडायचं आहे. याला कारण काय की आपले पितर जे आहे ते अमावस्या तिथीला आपल्या पृथ्वी तलावरती भूतलावरती येत असतात आणि ते बघत असतात की आमची कोण सेवा करतं. त्याचबरोबर असंही म्हटलं जातं की पितृलोकामध्ये खूप पाण्याची कमतरता असते, त्याच्यामुळे ते पाण्यासाठी असुचलेले असतात आणि ते आपल्या दरवाज्याशी येऊन बसलेले असतात. म्हणून आपण सर्वात प्रथम त्यांचा आत्मा जो आहे तो तृप्त करायचा असतो. त्याच्यासाठी आपण सर्वात प्रथम मुख्यद्वारावरती पाणी शिंपडायचं आहे. तुम्ही आंघोळ केलेली नसली तरीसुद्धा चालेल. याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल टाकू शकता किंवा काही पदार्थ जे आहे ते टाकू शकता, काळे तिळ टाकू शकता, हळद टाकू शकता, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. जी कोणती शक्य होईल त्या गोष्टी टाका आणि आंघोळ करा. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे देवघर आहे त्याची पण आपण थोडीशी स्वच्छता करून घ्या. अमावस्या तिथी आहे, सर्व जाळी जळमटं जे आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे सकाळच्या वेळी. जर मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्ही बाकीची जी कामं आहेत म्हणजे जाळी जळमटं वगैरे असतील तर ती काढू शकता. घरातील काही गोष्टी असतील ज्या निगेटिव्ह एनर्जी तयार करत असतील तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही बाहेर काढू शकता. पूजा वगैरे नाही करू शकत पण या गोष्टी ज्या आहेत त्या रेग्युलर आपण करू शकतो. त्याच्यानंतर मुख्य द्वार जो आहे तो सुद्धा आपल्याला स्वच्छ करायचा आहे, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे. हळदीचं लेपन त्या मुख्यद्वारावरती आपल्याला करायचं आहे. हळदीचं लेपन करायचं तर ते कसं करायचं तर त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आणि हळद टाकायची मिक्स करायचं आणि त्याने सर्व हळद मुख्यद्वार जो आहे त्याचा उंबरठा जो आहे तो लेपन करून द्यायचा. त्याच्यानंतर रांगोळी काढायची, तुम्ही त्याच्यावरती रांगोळी काढू शकता, खाली समोर जागा असेल तर समोर रांगोळी काढा. त्याचबरोबर एक तांब्याभर पाणी आपण मुख्यद्वारावरती ठेवू शकतो, त्याच्यामध्ये फुलं वगैरे आपण ठेवू शकतो. त्याचबरोबर आपल्याला हा जो आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा तर आंब्याची 7, 9 किंवा मग 11 तुम्हाला जितकी पाणी शक्य होतील तितकी पाणी आपण घेऊन यायची आहे. आंब्याची स्वच्छ पानं जे आहे ती म्हणजे चांगली पानं आणायची आहे, तुटलेली वगैरे नाही आणायची आणि ही पानं जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची. 9 पानांची शक्यतो तुम्ही हार तयार करा, म्हणजे ज्या पद्धतीने आपण तोरण तयार करतो तसं तोरण तयार करा. त्याच्यावरती कुंकू आणि स्वस्तिक काढा, हळद कुंकू त्याच्यावरती अर्पण करा आणि आपल्या देवघरासमोर हे करा आणि आपल्या मुख्यद्वारावरती हे तोरण जे आहे ते अडकून द्या. या तोरणामुळे काय होणार आहे तर कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तुमचा जे मुख्य द्वार आहे तो नेहमी शुभ वाटेल, सकारात्मक वाटेल. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलं घर जे आहे ते चांगलं वाटेल. म्हणजे बघा, आपण म्हणतो ना अंगणावरून घराची कळा समजते, तर त्या पद्धतीने आपलं घर जे आहे कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही या एका उपायामुळे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आणखी काय करायचं आहे तर खूप साऱ्या सेवा, खूप साऱ्या गोष्टी तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता. आपण एकतर अमावस्या तिथी आहे म्हणून पितरांची सेवा करायची आहे, शेवटचा श्रावणी सोमवार आहे म्हणून भगवान शिवशंकरांची सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जावी म्हणून आपण घरामध्ये कापूर आणि लवंग जाळायचं आहे. सकाळ संध्याकाळ दोनही वेळ आपल्या घरामध्ये आपल्याला हा कापूर लवंग जो आहे तो जाळायचा आहे.
कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी तयार होईल अशा गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवायच्या नाही. इलेक्ट्रॉनिक सामान खराब झालेलं इलेक्ट्रॉनिक सामान जे असेल त्याला घराबाहेर काढायचं आहे. याच्यामुळे आपले राहू केतू जे आहे ते शांत राहतात. त्याचबरोबर घराची उद्याच्या दिवशी स्वच्छतासुद्धा करायची आहे. त्याचबरोबर बैलपोळा आहे, तर बैलपोळा हा सण जो आहे तो तुम्ही साजरा करायचा आहे. बऱ्याच ठिकाणी हा बैलपोळा साजरा केला जात नाही. पुढच्या महिन्यामध्ये जो बैलपोळा येतो तर तो साजरा केला जातो. तुमच्याकडे जो बैलपोळा साजरा केला जातो त्याला तुम्ही तो साजरा करू शकता. आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर शिवलीलामृत ग्रंथामधला 11वा अध्याय नक्की वाचा. श्रावण महिन्याची म्हणजे शेवट आहे आणि आपण तसाही हा ग्रंथ जो आहे तो वाचू शकतो बाकीच्या दिवसांमध्ये सुद्धा. पण श्रावणामध्ये यातला 11वा अध्याय ज्या व्यक्तीने वाचला असेल त्याला विलक्षण असे अनुभव जे आहेत ते येत राहतात. उद्याचा जो दिवस आहे तो माता लक्ष्मीची सेवा करण्याचा आहे, तर माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करा. सकाळच्या वेळी आपल्या देवघरातील देव जे आहे ते संपूर्ण स्वच्छ करा. अमावस्या तिथी आहे, आपल्या देवांना स्वच्छ आंघोळ घाला. त्यांना व्यवस्थित असं उठणं किंवा लेपन वगैरे लावून स्वच्छ करून घ्या. हळदीचं तुम्ही लेपन बनवू शकता. ते मस्त असं त्यांना धुवून काढायचं, त्याने स्वच्छ हळद आणि दही जे आहे त्याने तुम्ही जर देव स्वच्छ केले तर ते अतिशय स्वच्छ होतात. कोणत्याही प्रकारचं तुम्हाला लिक्विड किंवा मग कोणतेही केमिकल असलेले पदार्थ जे आहे ते देव स्वच्छ करायला आपल्याला वापरायची गरज नाही. लिंबू वापरू शकता तुम्ही. या गोष्टी ज्या आहेत त्यांनी देव एकदम स्वच्छ निघतात. आणि अमावस्या तिथीला आपल्या देवघरातील देव जे आहे ते स्वच्छ केले पाहिजे. तर मग अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे. उद्याच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये कापूर जाळा. कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येणार नाही. कोहळा तुम्ही लावू शकता आपल्या मुख्य द्वारावरती. जर शक्य नसेल कोहळा लावणं तर कोरफड जी असते तर संपूर्ण मुळासकट कोरफड उपटा आणि पांढऱ्या कपड्यामध्ये ही कोरफड जी आहे ती बांधून आपल्या मुख्य द्वारावरती लावून द्या. त्याचबरोबर थोडासा कापूर तुम्ही लावू शकता आपल्या मुख्य द्वारावरती. अशा बऱ्याच गोष्टी आहेत करण्यासारख्या की ज्या तुम्ही मुख्य द्वारावरती लावून आपल्या मुख्य द्वारातून आतमध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी येणार नाही याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.